पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरात राष्ट्रीय कुंफू स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात महाराष्ट्राचे मोठे यश मिळाले. मणिपूर हे दुसऱ्या स्थानावर राहिले तर केरळचे तिसरा क्रमांक मिळवला. साईबाबा सेवाधाम येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. महाराष्ट्राच्या अव्वल एनएस हंस इंग्लिश मीडियम स्कूलचा सिंहाचा वाटा असून येथील विद्यार्थ्यांनी 18 गोल्ड, 17 सिल्वर, 20 ब्रॉन्झ पदक मिळवले. कुंफू मार्शल आर्ट हे सबको पता ही है कुंफू बोलने से. और हमें टोटल 18 गोल्ड मेडल मिले थे और 17 सिल्वर और 20 ब्रॉन्ज मिले थे. और हमारे तैयारी बहुत पहले से चालू था क्योंकि हम स्टेट के लिए भी तैयारी कर रहे थे. स्टेट से फिर नेशनल की तैयारी चालू था और ये हंस इंग्लिश मीडियम स्कूल की तरफ से हमें बहुत सपोर्ट किया है इसके लिए. और स्कूल का पूरा मैनेजमेंट हमें बहुत सपोर्ट किया और ऑल इंडिया कुंफू फेडरेशन की तरफ से भी हमें बहुत सपोर्ट मिला और बच्चे लोगों ने भी बहुत इसमें मेहनत किया है. किस तरह से मेहनत की गई है और जैसे कि हमने देखा काफ़ी ये जो खेल है ये लग सकता है इसमें चोटें लग सकती है, फिर भी आपने किस तरह से प्रैक्टिस करवाई है छात्रों से? प्रैक्टिस में कैसे होते हैं सर, इसमें पहले तो हमें फ्लेक्सिबली एक्सरसाइज होते हैं इसको मतलब. या शाळेने अवघ्या 2.5 महिन्यात सराव करत या स्पर्धेत उतरून तरुणींनी कुंफू शिकणे आवश्यक आहे. सध्याची देशातील परिस्थिती खूप वाईट आहे. देशात बलात्काराचे प्रमाण वाढले असून यामुळे मार्शल आर्ट शिकले असल्याचे पदक विजेते विद्यार्थ्यांनी आपला आनंद व्यक्त केला. मला एक गोल्ड आणि एक सिल्वर मेडल मिळाले. ते 5th लेवल कुंफू कॉम्पिटिशन होतं. त्याच्यामध्ये सगळ्या स्टेट्सचे माणसं म्हणजे मुलं आले होते. बरेच मुलं होते त्याच्यामध्ये. त्यामध्ये मी पण गेले होते. आम्ही खूप हे केलं. आमच्या सरांनी पण खूप सपोर्ट केलं त्याच्यासाठी. स्कूलनी पण खूप सपोर्ट केलं. मॅनेजमेंटनी वगैरे सगळ्यांनी खूप सपोर्ट केलं. कशा पद्धतीने तयारी केली? दिवसांअगोदरच आम्ही करत होतो. पीटी सरांनी आम्हाला याची आयडिया दिली तेव्हापासून आम्ही करत होतो. स्कूलमध्ये पण जेवढा टाईम भेटेल तेवढ्यामध्ये आम्ही ते प्रॅक्टिस करत होतो. खरं तर कुंफू का निवडलं तू? कारण की तो म्हणजे आपल्यासाठी हेल्पफुल आहे. जर पुढं एखाद्या वेळेस आपली भांडणं वगैरे झाली तर तो आपल्याला युजफुल आहे. त्याचे मुवमेंट्स वगैरे ते आपल्याला युजफुल आहेत खूप. पुढे काय स्वप्न बघितले तू? यामध्येच करिअर करायचं आहे की अजून काय स्वप्न आहेत पुढं? हां, ह्याच्यामध्ये पण करेलच मी करिअर. जर पुढं गेले तर ह्याच्यामध्येच करिअर करेल. सध्या कुंफू हे सेल्फ डिफेन्ससाठी शिकवले. मुलीला मला गर्व असून देशातील सर्वच मुलींनी मार्शल आर्ट कराटे हे शिकण्याची काळाची गरज असल्याचे पालक म्हणतात. शाओलिन कुंफू शिकून नॅशनल लेवलमध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. सध्याची परिस्थिती आपण तर पाहताच आहे. मुलींना सेल्फ डिफेन्स शिकण्याची खूप गरज आहे. त्या पद्धतीने ते स्वतःचं पुढे जाऊन संरक्षण करू शकतात. आणि माझं तर असं म्हणणं आहे की जगातल्या सर्वच मुलींनी कुंफू शिकणं खूप गरजेचं आहे स्वतःच्या संरक्षणासाठी. This was held on 28-29 of December in Talegaon, Khanapatta. So our students has bagged 18 gold medals, 17 silver medals. Total we have got 55 medals. So we have appointed a trainer and his hard work is appreciable because he is a good trainer. He is got the